श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी करण्याचा उपाय सांगणार आहे। शुक्ल पक्ष कधी असतं हे तुम्ही कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगामध्ये चेक करू शकता, किंवा मग तुम्ही कोणत्याही शुक्रवारी सुद्धा हा उपाय करू शकता। पण जास्त करून शुक्ल पक्षामध्ये केलेला हा जास्त उपाय चांगला आहे आणि शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी केलेला जास्त चांगला आहे। पण जर तुम्हाला नसेल समजत तसं काही तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करू शकता, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या सेवेचा दिवस आहे, माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस आहे। आणि अतिशय सुंदर असा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे। काय आहे ते पुढं सांगतेच मी तुम्हाला। काय असतं, आपण कितीतरी मेहनत करतो। आता तुम्ही म्हणाल की ताई पटकन उपाय सांगा, पण त्याआधी थोडंसे काहीतरी गोष्टींची चर्चा करणं हे गरजेचं असतं। खूप मेहनत करून कोणासाठी हे उपाय आहेत हे सांगणं पण तितकंच गरजेचं असतं की खूप मेहनत करून ज्यांना यश येत नाही आहे। तुम्ही बघा की एखादा खुर्चीवर बसलेला व्यक्ती महिन्याला 1 लाख कमवतो आणि खड्डे खोदणारा माणूस रोजचे कसे तरी 200-300 रुपये कमवतो। मग असं आहे का की कष्ट केले तरच पैसे मिळतात? असं नाही आहे। काही वेळेस नशिबाची, शिक्षणाची, जास्त करून नशिबाची आणि शिक्षणाची साथ असेल तर माणूस कुठेही कमवू शकतो। मात्र जे कमी शिकलेले आहेत, ज्यांना अगदी रोजची रोजगारच ज्यांना कमवायचा आहे, त्यांच्या पैशामध्ये कशी वाढ झाली पाहिजे? किंवा श्रीमंत आहेत, मिडियम आहेत, मिडल क्लास आहेत, त्यांच्या परिस्थितीमध्ये पण कशी वाढ झाली पाहिजे या सगळ्याचा विचार करते मी। आणि मग मी त्यानुसार ग्रह तारे किंवा त्या त्या वस्तू एकत्र करून ते उपाय मी तुमच्यासाठी काढत असते, जे मी स्वतः करत असते आणि त्यानंतर तुम्हाला सांगत असते। आता बघा, घर चालावं, घर आपलं स्वतःचं व्हावं अशी प्रत्येक महिलेची म्हणजे प्रत्येक जोडप्याची इच्छा असते की माझं स्वतःचं घर व्हावं, दुकान असेल तर ते दुकान चांगलं चालावं, नोकरीत प्रगती हवी, नोकरीत प्रमोशन मिळावं, बदली चांगल्या ठिकाणी मिळावी, चांगलं मुलांना शिक्षण मिळावं, मुलांच्या फिया वगैरे भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असं तसं तर प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येकच पुरुषाला म्हणजे प्रत्येक आईबाबांना वाटतं की मी माझं एकंदरीत संपूर्ण कुटुंब, आई, वडील, मुलं, बायको, नवरा हे सगळ्यांना मी सुखात ठेवू शकावं, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, ही प्रत्येक घरातल्या पुरुषाची धडपड असती। आजकाल तर स्त्रियांची पण असती। तुम्ही बघता, पुरुष कमवत असेल तर स्त्रीही त्याच्या बरोबरीने तेवढ्याच वेळ बाहेर राहून कमवते, पण तरीही महिनाखरीला पैसा कमी पडतो। ह्याचं कारण काय आहे की कुठंतरी तुमचे ग्रहतारे बिघडले आहेत, कुठंतरी नशिबाचे दरवाजे बंद झालेले आहेत आणि ते उघडण्यासाठी काही सेवा, काही रेमेडी करणं गरजेचं असतं। कुठलीही रेमेडी करताना अतिशय श्रद्धा, भक्ती, भाव ठेवून जर तुम्ही केलेत तर त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% येणार। मात्र मनात जर तुम्ही आणलात तर काय होणार आहे, बाद झालं आहे, दुवे टाकून असं म्हटलं तर होणार नाही। जेवढे दिवस सांगते, जसे सांगते तसेच्या तसे उपाय केले तर रिझल्ट येणार नाही, असं होणारच नाही, हे मी तुम्हाला अगदी खात्रीनं, विश्वासानं सांगू शकते। अनेकांचं जीवन बदललं आहे, अनेक जण कमेंट करतात आणि तुमचंही जीवन बदलणार याची मला खात्री आहे। मी अनेक उपाय का सांगते, हा नाही तर तो उपाय, कुठला तरी एक उपाय तुमच्या कामी येणार आणि तुमचं आयुष्य बदलणार। त्याच्यासोबत हवेत कष्ट, चांगले कर्म, चांगली नियत, मुक्या प्राण्यांवर दया करणं, माणसांवर दया करणं, भुकेलेल्याला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं, या लहान लहान गोष्टी सुद्धा यासोबत पाळायच्या आहेत। नेहमी सत्याचा मार्ग अवलंबवायचा आहे, कधीही खोट्याचा किंवा शॉर्टकट अवलंबायचं नाही, जेणेकरून आपलं नुकसान नाही झालं पाहिजे, आपल्यावर माता लक्ष्मी नाराज नाही झाली पाहिजे। आता बघा, मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतेय की घरातलं मीठ हे कधीही संपून द्यायचं नाही, की मीठ संपलंय, पार बरणीतलं मीठ संपलंय आणि त्याच्यापुढे तुम्ही मुलाला पाठवताय किंवा पतीला पाठवताय जावा मीठ घेऊन या, ही गोष्ट माता लक्ष्मी घरातून बाहेर जाते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते। तुम्ही शुक्रवारच्या दिवशी, मी तुम्हाला कायम सांगते, शुक्रवारच्या दिवशी एकदम 3-4 पाकिटं मीठ, 5-10 किलो साखर एक्स्ट्राची आणून ठेवा, तांदूळ, या गोष्टी आणल्या ना तुम्ही या दिवशी, तर बघा माता लक्ष्मी तुमच्या घरात कमी पडून देते का। या गोष्टी शुक्रवार टू शुक्रवार तुम्हाला आणायच्या आहेत, म्हणजे जेव्हा आणाल तेव्हा शुक्रवारी आणायच्या आहेत। प्रत्येक शुक्रवारी कुणी
किराणा आणत नाही, पण शक्यतो शुक्रवारी तुम्ही जर ह्या तीन वस्तू भरल्या, तांदूळ मीठ आणि साखर, तर तुमच्या घराला यश प्रगतीपासून कुणीही अडवू शकत नाही. त्याचप्रमाणे मीठ ठेवताना ओल्या जागेवर जिथं जाळ्या जळमट आहेत तिथं कधीही ठेवायचं नाही. मिठामध्ये उष्टे हात कधीही बुडवायचे नाहीत. मसाला दाण्याची जे आपला डबा असतो त्यात मीठ कधीही चुकूनही ठेवायचं नाही. एकतर ते स्टीलचं भांडं असतं आणि त्यामध्ये खरकटे म्हणजे हळदीचे तिखटाचे चमचे घातले जातात. मीठ हे अतिशय शुद्ध आहे. मिठाची बरणी सेपरेट असावी, वापरायची रोजची सेपरेट असावी आणि स्टॉकची बरणी जी असते ती सेपरेट असावी आणि त्या दोन्ही बरण्या काचेच्याच असाव्यात. चिनी मातीच्या किंवा काचेच्या, प्लॅस्टिकच्या आणि स्टीलच्या भांड्यामध्ये, लोखंडी भांड्यामध्ये चुकूनही मीठ ठेवू नका. दारिद्र्य संपता संपणार नाही. अनेक अडचणी घरात प्रवेश करतील, अलक्ष्मी घरात नांदेल आणि तुम्हालाच कळणार नाही की तुमचे असे दिवस का बरं सुरू झालेत. आपण नक्की कुठं चुकलो हे तुम्हालाही कळणार नाही. त्याचप्रमाणे मीठ आणि साखर घरात एकत्र कधी ठेवायचं नाही. म्हणजे शेजारी शेजारी मिठाची बरणी, त्याच्या शेजारी साखरेची बरणी, या दोन्हीच्या मध्ये काहीतरी असावं किंवा दोन्ही दोन्ही लांब लांब असावं. शुक्रवारी तुम्हाला बरणी जर बरणीतलं मीठ थोडं जरी संपलं असेल तर प्रत्येक शुक्रवारी वापरातली जी बरणी असते छोटी ती नेहमी गच्च भरून ठेवायची. पुन्हा शुक्रवारच्या आत संपली तरी भरायची, पण शुक्रवारी दोन तीन चमचे त्यात भर टाकत राहायचे. हे करून बघा तुम्ही. लहान लहान आहेत, दिसायला प्रयोग लहान आहेत, पण त्याचे रिझल्ट अफलातून आहेत. कुणीही मीठ मागितलं कधीही द्यायचं नाही, कितीही त्या माणसावर वेळ असू दे. मीठ कुणीही मागितलं द्यायचं नाही. मीठ जमिनीवर सांडायचं नाही. सांडलंच तर ते डायरेक्ट केरसुनीनं कधीही उचलायचं नाही. त्याच्यावर पाणी टाकायचं आणि मग कपड्यानं पुसून घ्यायचं. ताटात जरी तुमच्या मीठ शिल्लक राहिलं त्याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं, मग बेसिनमध्ये ताटली ठेवायची. हे काही नियम आहेत जे तुम्हाला माहितीही नसतील. मिठाशिवाय ताट कधी वाढून घेऊ नये, ते अपूर्ण आहे. माता लक्ष्मीचा अपमान होतो. ताटामध्ये सगळ्यात आधी मीठ वाढावं आणि मग पुढचे पदार्थ वाढावे. जेव्हा श्राद्ध पक्ष असतं त्या ताटात फक्त मीठ वाढलं जात नाही, बाकी इतर वेळेस ताट वाढताना कायम मीठ आधी वाढावं. आता जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला उपायावर येऊया. ही झाली जनरल माहिती जी तुम्हाला देणं गरजेचं होतं. एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. प्लीज विचारू नका की ह्याच्याऐवजी स्टीलचा घेऊ का. काचेचाच घ्यायचा आहे, नसेल विकत आणा. पुढच्या शुक्रवारी उपाय करा, त्याच्या पुढच्या शुक्रवारी उपाय करा, पण एक काचेचाच ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे. आणि मोठी खडीसाखर मिळते बघा, ज्याच्यात धागा असतो, ज्याला पिवर म्हणजे तुकडे तुकडे असतात प्रसादाचे मशीनमध्ये कापलेले, ते नाही, ज्याच्यात धागा असतो असे एवढे मोठे मोठे खडे असतात त्याचे तुरटीसारखे, तशी खडीसाखरीचे तीन तुकडे आपल्याला लागणार आहेत. शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचं तोंड उत्तर दिशेला हवं आहे. उजव्या हातात ग्लास घ्यायचा आहे, उजव्या हातात ग्लास घ्यायचा आहे. डाव्या हातानं सगळ्यात आधी माता लक्ष्मीचं नाव घेत त्यामध्ये तुम्हाला तीन खडी साखरेचे तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर तीन चिमूट चांगली हळद, खरकट्या डब्यातली म्हणजे वापरातल्या डब्यातली नाही, देवाची तीन चिमूट हळद त्याच्यावर तुम्हाला टाकायची आहे. आणि उरलेल्या जागेत संपूर्ण अखंड बासमती तांदूळ जो असतो, तुटका नाही, अखंड, पावसभर विकत आणा, अखंड बासमती तांदूळ त्यामध्ये गच्च भरायचा आहे. आणि त्यानंतर ही जी हा जो ग्लास आहे तो प्लेटवर झाकायचा आहे. आणि किचनमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला तुमच्या डोक्याच्या वर येईल असा, म्हणजे डोक्याच्या खाली नाही आला पाहिजे, डोक्यात असा बघायला लागला पाहिजे तुम्हाला, अशा ठिकाणी ठेवा. भले तिथे एखादी काच लावून घ्या, काहीतरी लावून घ्या ग्लास ठेवण्यासाठी खास, पण तो ग्लास तिथं झाकून तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायचा आहे. आता हा जिथं तुम्ही ग्लास ठेवणार आहे तिथं घाण नको आहे, स्वच्छता पाहिजे आहे, जाळ्या जळमट नको आहेत. यानंतर आता ह्याचं काय करायचं, तर 30 दिवस हे तसंच ठेवायचं. या शुक्रवारपासनं पुढच्या 30 दिवसाच्या शुक्रवारपर्यंत ते तसंच ठेवायचं. 30 दिवसानं ह्यातल्या सगळ्या वस्तू झाडाखाली किंवा पाण्यात टाकायच्या आणि पुन्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. असा तुम्हाला सलग 3 महिने किंवा वर्षभर किंवा माझ्याकडे तर कायमस्वरूपी आहे, कायमस्वरूपी हा उपाय करायचा. कधीच घरात कशाचीच कमतरता भासणार नाही. फक्त लक्षात ठेवा, मी खडीसाखर जी सांगितली ती धाग्याची खडीसाखर जी एवढी मोठी मोठी असते, बारीक बारीक खडीसाखर आपल्याला नको आहे. धाग्याची खडीसाखर मिळते, किराणा मालाच्या दुकानातही मिळते मोठी खडीसाखर. त्याला काहीतरी म्हणतात बघा, मला वाटते काय म्हणतात त्याला, मराठी वेगळा एक शब्द आहे त्या खडीसाखरेला, ते बुरादा काहीतरी वेगळंच काहीतरी नाव आहे त्याला.
ती तुम्ही आणा आणि ती तुम्हाला अशा प्रकारे ग्लासमध्ये ठेवायची आहे. ग्लास उंचावर ठेवायचा आहे, तुम्हाला दिसला पाहिजे रोज, तो तुम्हाला दिसला पाहिजे रोज, घरातल्या सगळ्यांना दिसला पाहिजे असा ठेवायचा आहे. काचेच्या ग्लासवर थोडंसं डिझाईन असेल तरी चालेल, प्लेन असेल तरी चालेल. काचेचा आकार केवढाही असू शकतो, एवढा असू शकतो, एवढा असू शकतो, एवढा असू शकतो, केवढाही ग्लास असू शकतो, चालेल. उपाय करून बघा, रिझल्ट नाही आला तर मला सांगा. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कृपया सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओला जायच्या आधी एक लाईक द्या माझ्यासाठी आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.